सोलापुरात नव्यानं उभारण्यात आलेलं ॲडव्हेंचर पार्क जनतेसाठी लवकरच खुलं केलं जाईल अशी ग्वाही पालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिली. सिद्धेश्वर पेठेतील रिपन हॉल लगत जुन्या पठाणबागेत स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्कची उभारणी करण्यात आली. या उभारणीतून मुलांना नवनवीन खेळांचा अनुभव घेता येणार आहे. ॲडव्हेंचर पार्क उभारून आता पूर्ण झालं असून त्याची पाहणी करण्यासाठी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली हे ॲडव्हेंचर पार्कमध्ये आले होते. सोलापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या ॲडव्हेंचर पार्कमुळं मुलांना खेळण्याचं एक दालनच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निर्माण झालं आहे. ते लवकरात लवकर सर्वांसाठी खुलं केलं जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिली. जो स्मार्ट सिटीचा योजना होती त्यातच एक ॲडव्हेंचर पार्क म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरात दागणे साहेबांनी संकल्पना आखली होती. ते आज ॲडव्हेंचर पार्क बघण्यासाठी मी आलो होतो. आला असता या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कची जी संकल्पना एकदम सुंदररित्या या ठिकाणी हुबेहूब उभा केलेली आहे आणि लहान मुलांकरिता जे स्पोर्ट्सचे जे काही खेळाचे गेम्स आहेत त्या नवीन नवीन गेम्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि एकूण 1.5 एकरची जमीन जागा आहे. होणारा स्पोर्ट्स ॲडव्हेंचर गेम्स असू दे या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जे 1 एकरपर्यंत सर्व मुलांकरिता व सोलापूर शहरवासियांकरिता या ठिकाणी एकदम अत्याधुनिक म्हणजे एकदम सुंदररित्या या ठिकाणी काम केलेले आहे. या ठिकाणी निखिल कंस्ट्रक्शन यांचं काम जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे असं मला म्हणलं तरी चालेल.